नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया ब्रोकोलीची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे ब्रोकोली एक कांदा, त्यानंतर टोमॅटो एक आणि एक बटाटा आणि एक वाटी वाटाणे। आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे मोहरी तिखट, त्यात हळद आणि अर्धा चम्मच धनेपूड आणि खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट। तर चला आपण आता या भाजीला बनवूया, सुरुवात करूया। तर फोडणीसाठी आपण प्रथम तेल गरम करूया। एक चम्मच यात तेल टाकलेलं आहे मी। आता तेल गरम झालेलं आहे आपल्याला, त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकून घेऊया। यात आपण कांदा टाकलेला आहे, कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेऊ। यात आपण थोडीशी लसणाची पेस्ट टाकू एक चम्मच। आता आपला कांदा झालेला आहे, त्यात आपण एक टोमॅटो टाकून घेऊ। आता आपण यामध्ये तिखट हळद आणि धनेपूड हे एकत्र टाकून घेऊ। आता यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट टाकून घेऊ। त्यानंतर आपण चिरलेला एक बटाटा तो पण टाकून घेऊ। आणि वटाणे, हिरवे वटाणे जे आहेत ते पण सुद्धा टाकून घ्या। आता झाकण घेऊन याला शिजू द्या 2 मिनिटं। याला आता वापरली आहे, यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडीशी किंचित आणि मीठ कमी पुरतं टाकून घेऊया। सर्वात शेवट आपण यामध्ये ब्रोकोली टाकून घेऊया। ही छान धुतलेली आहे 2 वेळा मी पाण्यात। चला ही बघा झाली आपली भाजी तयार। आवडल्यास ही रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।